माझ्या माढा विधानसभा मतदारसंघातले जमलेले सगळे माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी बहिणी, माझे बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आमचे महायुतीचे घटक पक्षाचे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, थोडासा वेळ झालेला आहे. आज मला काही अडचणीमुळं सोलापूरला जावं लागलं. मी सकाळी जर आलो असतो आणि आपल्या मोहळलाच उतरला असतो तर माझे 2 तास वाचले असते, परंतु नाईलाज होता. आज या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी मोहळमध्ये तटकरे साहेब आणि आम्ही सगळे गेलो. तिथं सगळं आई मायमाऊलींनी स्वागत केलं आणि आता आपल्या परिसरामध्ये आलोय. आल्यानंतर दादांनी मला सांगितलं की संत सावता महाराज यांच्या समाधीचं आरणला दर्शन घ्यायचं. तिथल्या ट्रस्टींना भेटून तिथं नतमस्तक आम्ही झालो आणि दर्शन घेऊन पुढे निघालो. वेणेगाव येथे पंढरपूरचे जो भाग आपल्याला जोडला गेलेला आहे तिथं आपले सहकारी कल्याणराव काळ्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माझं आणि तटकरे साहेबांचं स्वागत केलं. तिथून पुढे टेंभुर्णीच्या आधी महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. 19 तारखेला रक्षाबंधन झालंय, परंतु आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना माझी मायमाऊली, माझी बहीण, माझी त्या ठिकाणी भगिनी सगळेजण अतिशय आनंदाने उत्साहाने रक्षाबंधन करत असतात. त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा, खरोखरीच अशा प्रकारचं प्रेम क्वचितच एखाद्या भावाला किंवा एखाद्या सहकार्याला मिळत असतं. आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. काही चांगल्या प्रकारच्या योजना कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आम्ही राज्यातल्या गोरगरीब सर्व जाती धर्माच्या मायमाऊलींच्या करता, महिलांच्या करता, भगिनींच्या करता त्या ठिकाणी आणल्या. त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, त्या ठिकाणी चेहरा हसरा आणि अतिशय समाधान पाहायला मिळतं. आणि त्या देखील सांगतात की दादा आम्हाला त्या बाबतीमध्ये आमच्या अकाउंटला पैसे आले, काही जणांना आलेले नाही आहेत, त्यांनाही लवकरच येतील. आणि आज ह्या माढाच्या विविध भागातले जे काही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आशीर्वाद देण्यासाठी, भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी आमच्या सगळ्यांनी जे स्वागत केलं, तुम्ही प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी जे बांधव इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी स्त्री शक्तीला अभिवादन करतो. आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो. पंडितचा विठुराजाप्रथम वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो. आता येताना देखील वेगवेगळ्या महामानवांच्या महत्वाच्या पुतळ्यांना अभिवादन तटकरे साहेबांनी आणि बबनदादांनी त्या ठिकाणी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपली वाटचाल करतोय. त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी. माढा तालुक्यातलं आरण हे गाव संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील. या भूमीच्या विकासासाठी आरणला आपण अवर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मागील आठवड्याच्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत. अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर आरणच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. त्याकरता आपल्या भागाचे उपदादांचा आग्रह आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या जनतेने मला निवडून दिलं, हे काम माझं आता यावेळेस झालं पाहिजे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्तनिवास वास्तुशिल्पाचं भूमिपूजन गेल्याच महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्वपूर्ण विचार सावता महाराजांनी मांडला. आपलं त्यांनी महाराष्ट्राला दिली, तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना दिली. आजच्या समाजाला संतांच्या समाज निर्माण करण्याची संत परंपरेची विचारसरणी सर्वांना अंगीकारण्याची गरज आहे.
त्यातूनच एक सुदृढ अशा प्रकारचा समाज सांध्यापासून बांध्यापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालवण्याचा विचार दिला, त्यांनी समाजाला एकसंघ ठेवण्याचं कार्य केलं. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही सर्व समाजाला किती दिशादर्शक ठरत आहेत हे देखील आपण सगळेजण बघतोय. आज 1295 मध्ये अरण येथे सावता महाराजांनी संजीवनी समाधी घेतली. संत सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठुरायाची पालखी अरण येथे येते ही खूप महत्वाची घटना आहे. तीर्थक्षेत्र विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इत्यादीसाठी प्रवण्याकरता कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय विकासासाठी करण्याचा शब्द आज मी देतो. माडाच्या विकासाला प्राधान्य दिलं. माडा तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना प्रकल्पासाठी करोडो रुपयाचा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्यातून एकच अपेक्षा होती एकेकाळी उगवत नव्हतं, परंतु बाबन उजनी तरट झालं, समुद्रासारखं उशाशी आलं. त्याच्यातून सिन्हाबाडा जोडकालवा त्या ठिकाणी केला गेला. त्याच्यातनं ह्या व्हॅलीतलं पाणी त्या व्हॅलीत काढण्यात आलं. काही उपसा सिंचन योजना करण्यात आल्या. काही बॅक वॉटरवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना केल्या गेल्या. आणि ज्या तालुक्यामध्ये फक्त ज्वारी पिकायची पावसावर, तिथं आज काही लाख मेट्रिक टन ऊस त्या ठिकाणी पिकतोय. त्याचं एकमेव कारण विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे बबनदादांची दूरची दृष्टी म्हणून हे सगळं घडलेलं आहे. आज करोडो रुपयाचा पैसा येतो. आता बबनदादा तटकरे साहेबांना सांगत होते 25 ते 27 लाख ऊस हा तुम्ही क्रशिंग करताय. महाराष्ट्रात कुणी एवढा करू शकत नाही. ते माझ्या शेतकऱ्याला आर्थिक संपन्न करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. अजूनही माझ्या भागात एमआयडीसी त्याच्यात मोठे मोठे उद्योग आले पाहिजेत. माझ्या इथनं सोलापूर पुणे हैदराबाद तिथं या रस्त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे. आमच्या तालुक्यातनं रेल्वे महत्वाची जाते. त्याचं जाळं इथनं जात असताना त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर बदल घडला पाहिजे. आज सकाळी मी एअरपोर्टला उतरलो. आता पंतप्रधानांच्या शुभ हस्ते लवकरच एअरपोर्टचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. सोलापूरवरून आम्ही विमान सेवा सुरू करणार आहे. सोलापूरच्या परिसरामध्ये उद्योगधंदे यावेत, उद्योगपती यावेत. दिल्लीतनं मुंबईतनं सकाळी निघाले इथं काम करून त्यांना संध्याकाळी आपापल्या घरी जाता यावं. पाठीमागचा दृष्टिकोन सरकारच्या करतोय त्याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे. आपल्याला चांगल्या प्रकारची पिकं इच्छित, कांदा निर्यात बंदी केलेली होती ती आम्ही शाहसाहेबांना आम्ही उठवायला लावली. उसाला चांगला दर मिळण्याच्या करता चालू आहे. त्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊसाचा भाव वाढणार नाही अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. माझा बळीराजा खुश तर महाराष्ट्र खुश. बळीराजा जर अडचणीत तर महाराष्ट्र अडचणीत. हे सूत्र हे गणित आहे बदलायचं. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये फार विचार केला. तुम्ही अनेक वर्ष आम्ही सांगू तसं ऐकलेलं आहे. आम्ही यावेळेस ठरवलं चांगल्या योजना द्यायच्या. त्याच्यातनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या महिला
का बंद करू? अरे महिलांनो, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता माय माऊलींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भगिनींनो, तुम्हाला सक्षम करणं, त्याच्यामध्ये सबल करणं, तुमच्या हातामध्ये पैसे दर महिन्याच्या महिन्याला देणं, ते तुमच्या अकाउंटला देणं, माझे खुरपणीला जाणारी महिला, धुणभांडी करणारी महिला, त्याच्यामध्ये स्वयंपाक करणारी महिला, त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, माझी जिरायत भागामध्ये त्या पावसावर अवलंबून असणारी माझी महिला, तिची शेतीवाडी, अशा महिलांना, गरीब महिलांना काही आर्थिक मदत, आर्थिक सक्षम त्यांना ओवाळणी दिली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम आणला. 46,000 कोटी आज महाराष्ट्रातल्या हे कशा करता देतोय की तुम्हाला तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्हाला नवऱ्यांनी किंवा बाकीच्यांनी घरातल्यांनी बोलत नाही, हे असं कर तसं कर, तुमचा स्वतःचा काहीतरी तुम्हाला अधिकार आहे का नाही? उद्या टेंभुर्णीच्या बाजारात, माड्याच्या बाजारात, कुडवाडीच्या बाजारात, करमाळ्याच्या बाजारात, इंदापूरच्या बाजारात, बारामतीच्या बाजारात, पंढरपूरच्या बाजारात, सोलापूरच्या बाजारात माझ्या महिलेला काही घ्यावंसं वाटलं तर आज तिला मन मुरडावं लागायचं, तिला घ्यावंसं वाटलं तरी घेता यायचं नाही. हे दुःख आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमदार लोकांनी साथ दिली, बबनदादांनी दिली, संजय मामाने दिली, यशवंत मानेने दिली, सगळ्यांनी साथ दिली आणि ही योजना आम्ही आणली. आता अजून 1,60,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे गेले, अजूनही 1 कोटी जवळपास पैसे महिलांच्याकडे जाणार आहे. तुमचे फॉर्म राहिले असतील तर 30 सप्टेंबर मुदत वाढवली आहे, तोपर्यंत फॉर्म भरा. भावाच्या नात्याने मी आपल्याला विनंती करतो, हात जोडून, त्याच्यामध्ये कुठं अडचण येऊन देऊ नका, त्याच्यातून तुमचा अधिकार आहे, हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे आणि ते का महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय. त्याच्यामध्ये विरोधक टीका करतायत कशाला पाहिजे हे, असं त्यांच्या काय पोटात दुखतंय, त्यांचं सरकार त्या ठिकाणी देतोय तर यांना बघवत नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना महिलांना विनंती आहे की या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना तुम्हाला देण्याच्या करता काहींनी विरोध केला, कोर्टात गेलेत, परंतु कोर्टाने ते फेटाळलं. नंतर आता सांगतायत आम्ही सरकारमध्ये आलो तर ही योजना बंद करू. मला या सभेच्या निमित्तानं माझ्या माढा विधानसभा मतदारसंघातल्या माय माऊलींना सांगायचंय, हे आपल्याला बंद करायचं नाही, नाही बंद करायचं ना, नाही चालू ठेवायचंय. त्याच्याकरता पुढेही 5 वर्ष आपलं सरकार आलं पाहिजे, त्याकरता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाला बटन दाबायचंय, घड्याळाला बटन दाबा, ते घड्याळाला बटन दाबलं तुमची योजना पुढे 5 वर्ष चालू. काही ठिकाणी घड्याळ असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण असेल, काही मतदारसंघात कमळ असेल, हे यंदा चांगल्या योजना आणलेल्या पुढं त्याचा करता नाही. मी फार विचारपूर्वक आणल्या, मी 10वा अर्थसंकल्प सादर केलाय, मला त्याच्यातलं ज्ञान आलेलं आहे, मला माहिती आहे की राज्य हे पेलू शकतं, झेपू शकतं, त्याच्यातनं राज्याच्या विकासावर होणार नाही. मात्र माझी माय माऊली, माझी बहीण, माझी भगिनी त्याच्यामध्ये एक आर्थिक बाबतीमध्ये सबल होईल ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. म्हणून माझ्या माय माऊलींनो, एवढ्यावर नाही थांबलो, वर्षातनं 3 गॅस सिलेंडर गरिबाच्या मुली शिकतात त्यांना, आता शिक्षण गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचं शिक्षण मोफत. इथे मुलीला शिक्षण
त्यांच्या इंजिनियर करा, सीए करा, आयएस करा, आयपीएस करा, यूपीएससी करा, एमपीएससी करा, चार्टर्ड अकाउंटंट करा, जे करायचं ते करा. ती गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून ती शिक्षणापासून वंचित राहिली हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही. इतके दिवस 50% देत होतो, आता 100% मुलींना फ्री शिक्षण. त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आली 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये तिच्या करता मिळणार. 1,01,000 रुपये आई वाटत काय करायचं नाही, करण्याची जबाबदारी आमची आहे. तिनं शिकावं, तिनं मोठं व्हावं, आई बापाचं नाव वाढवावं, ज्या घरात लक्ष्मी म्हणून जाईल त्या घराला पुढे न्यावं ही आमची भावना आहे. राजमाता जिजाऊंनी, पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरने, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी, रमाई मातांनी, सगळ्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या. त्या रस्त्याने आम्ही चाललोय. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, माय माऊलींना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. हे सांगण्याच्या करता या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलेलो आहे. मला काही म्हणायचे, अरे बहिणीच लाडक्या, बहिणीच लाडक्या, काय बांधवांना काही नाही, भावांना काही नाही, भावांना पण आणलंय. आपल्या इथे एवढ्या मोटारी आहेत, बाबन दादानं विचारा किती मोठ्या प्रमाणात इथं विजेचे कनेक्शन दिलंय, परंतु 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर लाईट बिल भरता येत नाही. लाईट बिल थकलं की कनेक्शन कट, काय करायचं? काही जण आकडे टाकतात, तोही गुन्हा आहे, तेही करता येत नाही. मी विचार केला की आता इथून पुढे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरला वीज बिल बंद, फुकट वीज. मागचं देणं काही नाही, पुढचं बिल काही नाही, मागचं द्यायचं नाही, पुढचं द्यायचं नाही, फक्त चांगली इमानीद्वारे शेतीवाडी करा, चांगली पिकं घ्या, मुलाबाळांचं कल्याण करा. आर्थिक त्या भागामध्ये कशी सुबत्ता येईल याबद्दल आम्ही आहे पाठीशी. बाकीची कामं आम्ही करतोय, रस्ते करतोय, वंदे भारत ट्रेन करतोय, विमानतळ, बंदर, पोर्ट सगळं करतोय, पण आपला भाग पण पुढे गेला पाहिजे. याकरता या योजना हे आपले आहे, हे सरकार तुमचं आहे, हे तुमच्या करता काम करताय, त्यामध्ये आम्ही तिथे आहोत. तुम्ही त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही शेतकऱ्यांना, दादा तुम्ही म्हणायचा की अजित पवार आम्हाला दुधाचा दर परवडत नाही, दादा 5 रुपये लिटरला वाढून दिले, तरी अजून मागणी आहे, अजून काही त्याच्यातनं मार्ग काढतो, काळजी करू नका. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांनी गाईच्या सडातनं काढलेल्या दुधाला भाव मिळत नाही तर शासनाच्या तिजोरीतनं तुम्हाला अधिकचे पैसे देण्याचं काम हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे म्हणून हे केलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. दिशाभूल करतात, त्यांचं काही तुम्ही त्या ठिकाणी ऐकू नका. लोकसभेला जरा ऐकलं त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली. कापसाचा, सोयाबीनचा, ऊसाचा दर कसा पडले याबद्दलचा आमचा प्रयत्न चालू आहे. सौर ऊर्जा पंप माझ्या शेतकऱ्यांना घ्यायचा प्रयत्न आम्ही आता इथून पुढे करणार आहोत. तुम्हाला आता रात्री वीज इथून पुढे वर्षांनी देणार नाही, दिवसा वीज. माझ्या माय माऊलीला त्यांच्या घरचे पती हे आठवड्यातनं 3 दिवस शेतामध्ये जातात, का तर रात्री लाईट असते. ती पत्नी घाबरती, तिला वाटतं माझ्या पतीला बिबट्यानी जर हल्ला केला तर काय, विंचू काटा सापानी केलं तर काय. आता 1 वर्षानी मी या सगळ्या आम्ही केलेली आहे 7,500 मेगावॅट वीज कार्य प्रशिक्षण डिप्लोमा डिग्री घेतलेल्या मुलीला मुलाला 7-8 हजार.
फार काही दिंड्यांना पण अनुदान दिलं. शेवटी आपल्याला लोका करायचं करता मार्की आणलं, मातंग करता आरटी आणलं, मार्की आपल्या सारथी बहुजन समाजाच्या करताय, ब्राह्मण आणि इतर समाजाच्या करता अमृत आहे, ओबीसी करता महाज्योती आहे, सगळ्यांच्या करता योजना आणल्यात. काळजी करू नका, आम्ही तुमची माणसं आहोत. तुम्ही एक परिवार आहे, विचार करत नाही हे सांगायला त्याची आठवण माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी ठेवावी. इतर पण अनेक गोष्टी आहेत. आज तर खर तर काय उत्साह सुंदर एकदम गड्यालाही लाजवर असं रुबदार दिसत आहे. फोटो काढा जाताना म्हणून माझा फोटो काढा. अरे असा इतका सुंदर फोटो निघणार आहे. आज तुम्हाला आम्ही समाजामध्ये मान सन्मान सबल सक्षम करतोय. आपल्याला शेवटी ही भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि म्हणून या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये करोडो रुपयांच्या योजना दिल्यात. वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं उत्पन्न वाढवणं अनेक संकट आली पण दादा कायम माडा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या मागे उभे राहिले. ते हे बबन दादा, त्यांची साथ सोडायची नाही, ते सांगतील तसं ऐकायचं. बाकीचं मी तटकरे साहेब पुढे ठरवीन, पण कुठेही अंतर पडून देऊ नका. मी पेपरला वाचतोय काही काही जण माडा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या विरोधात सगळे एकत्र आलेत, एकास एक उमेदवार द्यायचा, शपथा घेतायत शपथा कुठं देवळात जाऊन. ठीक आहे, त्यांचं त्यांनी शपथा घ्या किंवा आणखीन काही करा. कामाचा माणूस कोण आहे बाबा दादा? दुसरी ती बिनकामाची आहेत, त्याच्यावर ती शपथा घेत बसलेत. ज्यावेळेस माणसाचा स्वतःवर विश्वास राहत नाही त्यावेळेस माणूस जाऊन कुठंतरी शपथ घेतो. अरे मी तुमची शपथ घेतो, अरे तुझा लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असल्यानंतर कशाला शपथा घ्याव्या लागतात. या बबन दादामध्ये माझा उजनीच्या संदर्भातल्या बॅकवॉटरच्या उपसा सिंचन योजना असतील. आता आम्ही योजना या सोलर वर घेणार आहे. लाईट बिल नाही आलं पाहिजे तोही कार्यक्रम हातात घेतलाय. खूप काही योजना चाललेल्या आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, मला अर्जंट मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळं अंधार पडल्यावर विमान उडणार नाही, मी परत येईन. माय माऊलींनो काळजी करू नका. आता रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा भाऊ आला आहे, उद्या भाऊबीजेच्या निमित्तानं मी येईन आणि तुम्हाला ओवाळणी टाकल्याशिवाय मी मागे हटणार नाही. अशा प्रकारचा शब्द माझ्या माय माऊलींना देतो, माझ्या भगिनींना देतो. परंतु तुम्ही पण आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या, आम्हाला साथ द्या, एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. प्रचंड संख्येने माय माऊली आले त्याच्याबद्दल सगळ्यांना आभार मानतो, धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.